तब हो गया सातवां सिक्का। जब सातवां सिक्का येसु फोड़ना तब दोन घटना होना है। येसु सातवां सिक्का फोड़ता ना दोन घटना। आठवां अध्याय पहला दोन वचन वाचिया। त्याने सातवां सिक्का फोड़ल्यावर प्रभु येसु सातवां सिक्का फोड़ल्यावर स्वर्गात सुमारे अर्धा तास पर्यंत निवांत झाले। पहिला घटना स्वर्ग अर्धा तास पर्यंत निवांत झाले। आता ह्याला मात्र मी मोठा करून दाखवतो। जेव्हा येशू सातवा सिक्का फोडला स्वर्ग अर्धा तास पर्यंत निवांत झाले। स्वर्ग कसा आहे आपल्याला माहिती आहे, लक्ष द्या इथं बघा स्वर्ग कसा आहे। स्वर्गामध्ये चार प्राणी अजून काही देवदूत लोक काय करत आहे, दोन पंखाने तोंड झाकून, दोन पंखाने पाव झाकून, दोन पंखाने उडून सेनाधीश परमेश्वर पवित्र 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 बोलकर 24 घंटा आराधना करने वाला जगह जागा आहे स्वर्ग। बरोबर आहे ना। आता ते स्वर्ग जेव्हा येशू सातवा सिक्का फोडला सगळे देवदूत लोक आराधना छोडले, आराधना छोडून चुपचाप निवांत राहिले। आवाज नाही काय, अर्धा घंटा स्वर्ग निवांत झाला। कशाला? अरे रे येशू सातवा सिक्का फोडलेला आहे, इथून पुढे येणाऱ्या पिढीला पृथ्वीवर राहणारे लोक कसं काय सहन करणार हे विचार करून देवदूत लोक आराधना सोडलं आणि अर्धा तास निवांत राहिले। पहिला घटना। आता आपण बघूया दुसरा घटना। तेव्हा देवासमोर उभे राहिलेले 7 देवदूत मी पाहिले। आता देवासमोर उभे राहिलेले 7 देवदूत योहान पाहत आहे, त्यास 7 करणे देण्यात आले। त्याला 7 करणे देण्यात आले म्हणजे काय, शिक्क्यांची पीडा संपलं, आता करण्याची पीडा सुरू झाली। करण्याची पीडा सुरू झाली, लक्ष द्या, करण्याची पीडा आहे सगळं एक तृतीयांश, एक तृतीयांश म्हणजे का 3 भागामध्ये एक नष्ट होता। पुढे वाचूया मग 6 वचनापासून वाचूया बघू। मग ज्या 7 देवदूताजवळ 7 करणे होते, असं ज्या 7 देवदूताजवळ 7 करणे होते त्या आपले करणे वाजण्यास सिद्ध झाले। व्हेरी गुड, आप आपल्या कर्ण वाजवण्यास सिद्ध झाले। शिक्क्यांची पीडा संपलं, आता कर्ण्यांची पीडा सुरू झाली।